राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी राज्यात अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ पडला असून अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्याचं सांगत मदत जाहीर करण्याची विनंती नरेंद्र मोदींकडे केली आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदींमध्ये जवळपास पाऊण तास बैठक सुरू होती. शरद पवारांनी नरेंद्र मोदींना राज्यात सत्ता स्थापनेचा संघर्ष निर्माण झाला असल्या कारणाने राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही त्वरित हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे. अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील पिकांचं खूप मोठं नुकसान झालं असून हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निदर्शनात आणून दिलं असल्याचं शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलंय. राज्यसभेतील आसन व्यवस्थेत बदल केल्यामुळे शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत नाराज झाले आहेत. संजय राऊत यांनी सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं असून भाजप प्रणित एनडीए वर जोरदार टीका केली आहे. आसन व्यवस्थेत बदल करत आपल्याला पाचव्या रांगेत स्थान देण्यात आल्यावरून नाराजी व्यक्त करत संजय राऊत यांनी भाजपाकडून माझा आणि शिवसेनेचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय नागरिकता नोंदणीवरील विरोधकांच्या विविध आरोपांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी राज्यसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी धर्मावर आधारित एनआरसीमध्ये भेदभाव होत असल्याच्या आरोपांचे खंडन केले. एनआरसीच्या माध्यमातून नागरिकांची ओळख निश्चित केली जाईल, तसेच याला संपूर्ण देशभरात लागू केले जाईल. कोणत्याही धर्माच्या लोकांना यामुळे घाबरण्याचे कारण नाही. एक प्रक्रिया असून यामुळे देशाचे सर्व नागरिक एनआरसीच्या यादीत समाविष्ट व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांसाठी पहिला दिवस रात्र कसोटी सामना शुक्रवारपासून सुरू होणार आहे. हे सामने गुलाबी चेंडूने खेळावे लागतात. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला 1 धावांनी 130 धावांनी दूर चारले. त्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ कोलकातामध्ये दाखल झाला. कसोटी मालिकेतील पहिला सामना लवकरच संपला होता, त्यामुळे आधी भारतीय संघाने गुलाबी चेंडूने सराव केला. त्यानंतर मंगळवारी भारतीय संघ कोलकातामध्ये दाखल झाल्याने यावेळी भारतीय संघाचे पारंपरिक पद्धतीने दणक्यात स्वागत करण्यात आले. नागपुरात सध्या कचऱ्यावरून महाभारत सुरू आहे. दैत कचरा न उचलल्यामुळे शहरात दुर्गंधी पसरत आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपा विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. कंत्राट असक्षम कंपन्यांना देऊन नागपूरकरांना कचऱ्यात ढकलण्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष आता दिल्लीमध्ये पोहोचला आहे. आज संध्याकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. त्याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते स्वतंत्र बैठक घेत आहेत. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे. काँग्रेस मुख्यालयाच्या या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्रातले प्रमुख नेतेही उपस्थित आहेत. बॉलिवूड पासून ते हॉलिवूड पर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उतरणारी अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या चर्चा कायम होण्यासारखं पसरत असतात. त्याचप्रमाणे जगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वांच्या यादीत देखील ती विराजमान आहे. शिवाय तिच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जगभरात गुगलवर सर्वात जास्त वेळा सर्च करण्यात आलेल्या अभिनेत्रींपैकी प्रियंका ही एकमेव अभिनेत्री आहे. नुकताच झालेल्या या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. यशाच्या उच्च शिखरावर पोहोचलेल्या प्रियंकाने बॉलिवूडच्या खान मंडळींचाही नाही तर महानायक बिग बींना देखील मागे टाकला आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने जम्मू येथील माता वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता यापुढे अधिक सुरळीत पद्धतीने मंदिरापर्यंत पोहोचता येणार आहे. यापुढे त्यांच्या सुरक्षितेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, कारण वैष्णव देवी भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भवन मार्गावर चालणाऱ्या बॅटरी कारची सेवा पूर्णपणे सुरक्षित राहावी यासाठी आता वैष्णवी देवी श्राईन बोर्डकडून सर्व बॅटरी कारमध्ये अत्याधुनिक GPS प्रणाली लावण्यात आली आहे. 24 तास या बॅटरी कारवर लक्ष ठेवण्यासाठी भवन सोबतच अर्धकुंवारी येथेही एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय गोंधळावर अनेक जण नाराजी व्यक्त करत आहेत. मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय भोकर यांनी ही पोस्ट लिहून राज्यातील सत्ता स्थापनेच्या गोंधळावर नाराजी व्यक्त केली आहे. युती बनवायचा धंदा राजकारण्यांनी थांबवावा असा टोला भोकर यांनी लगावला आहे. खोकर यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या पोस्टमध्ये राज्यातील शेतकऱ्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती. महाशिव आघाडीला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार स्थापन होणार आहे, तर पुढच्या बैठकीत सत्ता वाटपाचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यात आता शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस सज्ज झाले असल्याचं दिसत आहे. दरम्यान आज सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत महाशिव आघाडीबाबत शिक्कामोर्तब होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या होत्या दिवसभराच्या टॉप 10 न्यूज. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम 1 न्यूज.